नमस्कार, मी ज्योतिका। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड। आणि आज आपण ऐकणार आहोत मनवेडे तुझवर चढले भाग 18। तू आणि तो बघून घ्या काय ते, मी जाते, माझ्या शिफ्टचा टायमिंग झाला आहे, आदिती बोलली आणि ताड ताड पावलं टाकत निघून गेली। हिला काय झालं आता, माझ्यावर का चिडते ही उगाच? जाऊ दे, मला काय करायचंय, कस्तुरी म्हणाली आणि हॉस्पिटलमध्ये गेली। रोज हाच नियम झाला होता, श्री न चुकता रोज हॉस्पिटलच्या बाहेर उभा असायचा। त्याच्या वागण्याने अदिती मात्र वैतागली होती। हॅलो मिस्टर, अदितीने आवाज दिला। कोण मी? श्रीने मी त्या गावचा नाहीच, ह्या अंदाजामध्ये विचारलं। हो तुम्हीच, नाही तर कोण? इथे तुमच्याशिवाय कोणी दिसतंय का? अदिती तोंड वाकडं करत बोलले। हो ते तर आहेच, पण तुम्हाला तर माझ्याशी बोलायला आवडत नाही ना, म्हणून विचारलं की माझ्याबरोबरच बोलत आहात ना। श्रीनेही चान्स सोडला नाही तिला बोलायचा। काय करणार ना, काही लोकांना बोलल्याशिवाय समजतच नाही। तुम्हाला मी शेवटचं विचारत आहे, तुम्ही माझा पाठलाग करायचा सोडणार आहात की नाही? नाहीतर? आदिती बोलतच होती की श्री मध्येच बोलला, नाहीतर काय, दादाला कंप्लेंट करणार माझी, लहान आहेस अजून, दुसरं करणार तरी काय ना। सांग हां माझं नाव तुझ्या दादाला, श्री तिला चिडवत म्हणाला आणि तिला अजूनच राग आला। यू, उद्या जर इथे दिसलास ना तर मी दादाला नाही सांगणार, तुमच्याच पोलीस स्टेशनमध्ये तुमची कंप्लेंट करणार। एक DSP मुलींची छेड काढतो, त्यांचा पाठलाग करतो, कळू दे की तुमच्या डिपार्टमेंटला सुद्धा? आदिती रागारागात एक बोट श्रीसमोर नाचवत म्हणाली। खरं तर तो थोडासा टेन्शनमध्ये आला होता, आदितीने जर आदित्यला सांगितलं तर, म्हणून त्याने मुद्दामच तिला चिडवले होते, जेणेकरून ती रागाने आदित्यला काही सांगणार नाही। आता ती जे काही बोलली ते बहुतेक रागात आहे म्हणून, ती असं काही करणार नाही असं श्रीला वाटलं। ए तू काही बघते आहेस त्याच्याकडे, चल। बरोबर असणाऱ्या कस्तुरीला आदिती जवळजवळ ओढतच घेऊन जात होती। आदिती एक मिनटं, श्रीने आवाज दिला। काय आहे? आदिती रागात जवळजवळ ओरडली। एक सांगायचं होतं, श्री भोळा चेहरा करत बोलला। बोला ना मग, मुहूर्त बघताय का? आदिती कुचकटसारखी बोलली। रागावल्यावर तू खूप गोड दिसतेस, श्री हसत बोलला। ती काही बोलायच्या आत तो बाईकवर बसला आणि भुरकन निघून गेला। आदिती तो गेला त्या दिशेने पाहत राहिली, ह्यावेळेस तिला त्याचा राग आला नव्हता, उलट तो जे बोलला त्यामुळे कुठेतरी तिला आनंद पण झाला होता, तरीही मुद्दा म्हणून चिडचिड करत होती। काय बोलत होतीस ग तू त्या हँडसमबरोबर? कस्तुरीने विचारलं। म्हणजे तू काहीच ऐकलं नाही? आदितीने डोक्याला हात लावत विचारलं। नाही, त्याला इतकं जवळून बघत होती की त्याच्यात गुंग झाले, कस्तुरी लाजत म्हणाली। तुला कुणी डॉक्टर केले काय माहिती, जरा कुठे चांगला मुलगा दिसला की लागली त्याला ताडायला, आदिती रागात म्हणाली। म्हणजे तो चांगला आहे ना, बरोबर ना? कस्तुरी तिच्यावर नजर रोखून म्हणाली। हो, नाही म्हणजे? आदिती जराशी गडबडली। चांगलाच आहे, कस्तुरी तिला धक्का देत म्हणाली आणि तिने डोळे मिचकवले। दुसऱ्या दिवशी मात्र श्रीला परत हॉस्पिटलबाहेर पाहून आदितीने मनात काहीतरी ठरवलं। संध्याकाळी श्री त्याच्या केबिनमध्ये बसून एका केसची स्टडी करत होता, बाहेरून येणाऱ्या आवाजामुळे तो केबिनमधून बाहेर आला। समोर आदिती आणि कस्तुरी पाठमोऱ्या उभ्या होत्या आणि कॉन्स्टेबलसोबत त्यांची हुज्जत चालू होती। श्रीला पाहून कॉन्स्टेबल उठायला लागला तर श्रीने त्याला पोटानेच उठू नको सांगितलं आणि गप्प राहायचा इशारा केला। कंप्लेंट DSP विरोधात आहे म्हणून घेत नाही का तुम्ही? मग ठीक आहे, आता ही कंप्लेंट डायरेक्ट SP ऑफिसमध्ये होईल। मग चालेल ना? चल ग कस्तुरी, आदिती रागाने फणकारत म्हणाली। श्रीने कॉन्स्टेबलला कंप्लेंट लिहून घे म्हणून खुणावलं। मॅडम थांबा, सांगा तुमची कंप्लेंट काय आहे ती, कॉन्स्टेबल बिचकत म्हणाला आणि आदितीच्या चेहऱ्यावर आनंद आला। तिने कंप्लेंट सांगायला सुरुवात केली आणि कॉन्स्टेबलने ती लिहून घेतल्यावर आदिती खुश होत तिथून बाहेर पडली।